हाय, हॅलो, नमस्कार. मी संस्कृती. संस्कृती किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतो आहे वडापाव. अगदी मुंबई स्टाईल वडापाव बनवतो आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य. इथे बटाटे घेतलेले उकडलेले, बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर बेसन, हरा धनिया, मिरची बारीक चिरलेली, आणि तळण्यासाठी घेतलेली आहे ही अख्खी, आणि याला अशी चीर मारून घेतलेली आहे, कढीपत्ता, आणि इथे हिरवी मिरची आणि लसणची पेस्ट केलेली आहे. जरा दरदरीच आहे, एकदम फाईन पेस्ट नाही आहे. धने पावडर, मीठ, हळद, कस्तुरी मेथी, हिंग, जिरे पावडर, लाल तिखट, पाव घेतलेले आहे वडापावसाठी, आणि बेसन भिजवायला पाणी. बटाट्याची भाजी ती कशी करायची तर मी तुम्हाला दाखवते, पण त्याआधी आपण बेसन भिजवून ठेवायचं आहे. बेसन यासाठी भिजवून ठेवायचं की ते थोडा वेळ भिजवून ठेवलं की सेट होणार, यासाठी आपल्याला बेसन भिजवून ठेवायचं आहे. बघा, इथे बेसन घेतलेलं आहे आपण, आणि यामध्ये आपण घालायचं आहे मीठ चवीनुसार, अगदी थोडं धने पावडर, थोडं जिरे पावडर, आणि हळद. हळदने छान कलर येणार. थोडं मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स झालेलं आहे आपले मसाले. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सेमी थिक असं बॅटर बनवून घेऊया. बघा, हे असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जिथपर्यंत आपली भाजी तयार होते तोपर्यंत बेसन छान सेट होतं. बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला जास्त तेल नाही लागणार, अगदी थोडं तेल घालायचं आहे. आता यात मी घालते हिरवी मिरची आणि लसणची पेस्ट. आणि यावरच घालते आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता. हिरवी मिरची आणि कढीपत्ता सोबत घालायचा आहे. आता कांदा घालून घेते इथे. आणि कांदा लवकर परतला गेला पाहिजे म्हणून त्यावरती घालायचं आहे थोडं मीठ. कुठल्याही भाजीमध्ये जेव्हा आपण कांदा घालतो तेव्हा थोडं कांदा परतला आणि त्यावरती मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर सॉफ्ट होतो. बघा, लसूण मिरची छान झालेलं आहे सॉफ्ट, आणि हलका गोल्डन पण रंग आलेला आहे कांद्याला. बस, आता आपण इथे बाकीचे सर्व मसाले ॲड करायचे आहे. बघा, आता घालते इथे मी हळद. अगदी थोडं मी लाल तिखट घालते आहे. जिरे पावडर, धने पावडर. बटाट्याची भाजी आहे तर धने पावडर छानच लागतं. आणि कस्तुरी मेथी ही हाताने छान क्रश करून घालायची आहे. आणि खूप सारा मस्त धनिया. हे सगळं मिक्स करते. हिंग, आता इथे हिंग घालते आहे मी. फोडणीमध्ये हिंग नाही घातलेला, कारण ती चव वेगळी येते आणि ही चव वेगळी येते. आणि आता इथे आपल्याला बटाटे घालायचे आहे. आणि बटाटे एकदम असे सॉफ्ट नाही करायचे, फक्त असे हाताने मॅश करून घालायचे. जास्त गॅस कमी ठेवायचा आहे, मसाले जळाले नाही पाहिजे. सर्व बटाटे मॅश करून झालेले आहे. धनिया आणि सगळे बटाटे छान आता आपल्याला मिक्स करायचे आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे आपल्याला. आता परफेक्ट रंग आलेला आहे, मस्त. बस, आता गॅस बंद केलेला आहे आणि आपली भाजी तयार आहे. आता भाजी पूर्ण थंड करून घेऊया आणि बटाटे वडे तळण्याची तयारी करूया. बघा, इथे भाजी पूर्ण थंड झालेली आहे. आता आपण याला वड्यांचा शेप देऊन घेऊया. बघा, इथे शेप देऊन झालेला आहे बटाटे वड्यांचा. आता आपण तळाला घेऊया. बघा, असं चमच्याने सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता, म्हणजे हात पण सुकायला पडेल.
मुंबईला जी चटणी भेटते सुकी ती बनवायची आहे, त्यासाठी आपण इथे असं बेसन टाकून घ्यायचं याच्यावरती सगळं चमच्याने छानपैकी। आपण यामध्ये मिरची करून घ्यायची आहे। मी मिरचीला असं कट मारून घेतलेलं आहे पूर्ण आणि मिरची तळताना सांभाळून जरा इथे पण सांभाळून लसणला पूर्ण असे सुरींनी असे टोचे मारून घ्यायचे, नाहीतर लसण फुटतो। बघा इथे मी एक मिक्सी पॉट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी आपण जो लसण तळून घेतलेला आहे तो लसण घालायचा आहे पूर्ण, आणि जो चुरा तळून घेतलेला आपण तो चुरा घालायचा आहे। आणि अगदी थोडं मीठ घालते इथे, जास्त नाही, आणि अर्धा चम्मच तिखट, आणि हे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। बघा इथे चटणी बनून रेडी आहे, एकदम बारीक नाही करायची आपल्याला। बघा आता वडापाव कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगते। इथे हिरवी चटणी घेतलेली आहे, गोड चटणी घेतलेली आहे, आणि त्यानंतर ही चटणी आता कशी बनवायची ते पण मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। हिरवी चटणी आणि गोड चटणी कशी बनवली हे जाणून घ्यायसाठी मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आणि आता चला आपण वडापाव बनवायला घेऊया। मस्त असे पाव घेतलेले आहे, त्याला कट करून घेऊया। बघा आता आपण इथे पहिले हिरवी चटणी, आणि आता यावरती वडा, आणि हा जो चुरा केलेला तो चुरा, आणि ही चटणी। बघा वडापाव रेडी आहे, तिखट गोड चटणी आणि मिरचीसोबत आनंद घ्या, आणि या होळीला नक्की ट्राय करा। मुंबई स्टाईल वडापाव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद। हॅपी होळी।